आमचा हा यापूर्वीच खरं पावलेला आहे, त्यामुळे हा जो आहे तो संशयास्पद आहे. माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो, त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. खर तर राजकारणाचा थर हा आजचे खाली आलेला आहे. याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही. आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे. मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे. मग जर तो अस्तित्वात नाही, त्या तीन बायका आहे त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे, असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं. त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये. मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढे त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती. आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये. आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये. आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस येईन त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणी करू नये असं मला वाटतं. पुण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.